अनेकदा असं असतं की आरोपात किती काय कोण बोलतं ह्याच्यावर आहे खूप महत्वाचं आणि त्याच्यावर चौकशी होईलच. मी त्याच्यावर न बोलता एकच पुन्हा एकदा इन्सिडेंटवर नेईन आपल्याला, जेव्हा तो लाठीचार्ज झाला होता, जेव्हा ते पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, डोकी फुटली होती, मला वाटतं काही गोळी वगैरे पण तिथे गोळीबार झाला होता. मूळ गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा ते जेव्हा तिथे उपोषणाला बसलेले होते, इंडियाची बैठक चालली होती आणि एका बाजूला हे सगळं लाठीचार्ज वगैरे झालं. खूप वेळा असं होतं की आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचे बदले होतात, तिकडच्या कलेक्टरची बदली होते, तसं SP बदललं गेलं, कलेक्टरवर काय कारवाई झाली मला माहीत नाही. पण मूळ प्रश्न हाच होता की अशी आंदोलनं उठवायची असतील तर पोलीस कुठच्याही आदेशाशिवाय करत नाहीत. आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारलेला की असं भयानक लाठीचार्ज करणारे देणारे जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे. कारण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत, दोन उपमुख्यमंत्री आहेत. आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी, कुठचंही महत्त्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीचार्ज होण्याच्या आधी आदेशाशिवाय कधीही पोलीस हे पाऊल उचलणार नाहीत. मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते तर जनरल डायर या तिघांमधून मग एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की कोण आहे ह्याचं पण उत्तर मिळालंच पाहिजे. नाही नाही, आता डायरेक्ट जारंगे पाटील नाव घेतात. जारंगे पाटील बरोबर आहे, जारंगे पाटील आता नाव घेतात. पण मी पहिल्या प्रश्नावर पुन्हा एकदा नेईन, कारण त्यावेळी लोकांचं देखील डोकी फुटली होती. आपण पाहिलं असेल बायकांवर पण लाठीचार्ज झाला होता.